नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाईनचे स्पॉन्सर आहेत बाठे सरांचे श्री समर्थ कोचिंग क्लासेस, 12 ज्योतिर्लिंग मंदिराजवळ अकोला. आपला वराड, आपली भाषा, आपली माणसं, आपला क्लास. आरआरसी नेटवर्क सिटी मैत्रीण यांची केक क्वीन स्पर्धा, महिलांना आकर्षक पैठणी जिंकण्याची संधी. जडीबुटी विक्रेता ठाकूर अमरसिंह दुकानावर वन विभागाची कारवाई, कारवाईत वन्यजीवांचे काही आक्षेपार्ह अवशेष जप्त. आरआरसीचा एक्सक्लुझिव्ह वृत्तांत. उन्हाळी सुट्टीत एसटीने वाढविल्या फेऱ्या, सवलतीच्या घोषणेनंतर प्रवाशांची संख्या दुप्पट. श्रावणबाळ योजनेतील निराधारांना मिळणार का आधार? श्रावणबाळ योजनेत निधीची टंचाई की नियोजनाचा अभाव? थांबलेल्या हरभरा खरेदीच्या विरोधात शेतकरी आक्रमक, नाफेडची खरेदी थांबविणारे कोण? शेतकऱ्यांना प्रश्न. आरआरसी नेटवर्क सिटी मैत्रीण प्रस्तुत अकोला केक क्वीन कॉम्पिटिशन 2023 ची घोषणा झाली आहे. ही स्पर्धा 8 मे रोजी सकाळी 10 ते 4 या वेळेत होईल. उमरी रोडवरील हॉटेल सेंटर प्लाझा येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांना पैठणी जिंकण्याची संधी मिळणार आहे. महिलांना पाककला देणगी आहे. याच पाककलेतून अकोला केक क्वीन निवडण्यासाठी आरआरसी नेटवर्क व सिटी मैत्रीण यांनी पुढाकार घेतला आहे. महिला, युवती, तरुणी यांच्यातील उपजत गुणांना वाव देण्यासाठी या केक स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आरआरसी नेटवर्क आणि सिटी मैत्रीणच्या संचालिका सौ कल्पनाताई देशमुख व सौ ऋतुजा देशमुख यांनी दिली. या स्पर्धेत अकोलेकर महिलांनी जास्तीत जास्त संख्येत सहभागी होत पैठणीसह इतर बक्षीस जिंकण्याची संधी निर्माण झाली आहे. त्याचबरोबर वैयक्तिक बक्षीस देखील या केक क्वीन स्पर्धेत देण्यात येतील. आरआरसी नेटवर्क सिटी मैत्रीण प्रस्तुत अकोला केक क्वीन कॉम्पिटिशन 2023 ची घोषणा झाली आहे. ही स्पर्धा 8 मे रोजी सकाळी 10 ते 4 या वेळेत होणार आहे. स्पर्धेच्या दिवशीच स्पर्धेचा निकाल जाहीर होणार आहे हे विशेष. उमरी रोडवरील हॉटेल सेंट्रल प्लाझा येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 499 रुपयांचे प्रवेश शुल्क आकारण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क करा 98 91 85 82 किंवा 99 23 45 54 55. या स्पर्धेचे पार्टनर आहेत स्वादब्रह्म कॅटरर्स, ड्रीम स्काय यांचा सहभाग राहणार आहे. तर या स्पर्धेत श्री भगवती साडी कलेक्शन, अंशुल फॉर डेझर्ट्स, जिबेरी नॅन्सी फॅशन, सुहाग महल यांच्यातर्फे विविध गिफ्ट्स देण्यात येतील. वन विभागाने आज मोहम्मद अली रोडवरील जडीबुटीचे प्रख्यात दुकान असलेल्या ठाकूर अमरसिंह जडीबुटी औषधालयावर छापा मारला. यात विविध वस्तू जप्त करत हे दुकान सील केले आहे. या कारवाईने बाजारपेठेत चांगलीच खळबळ माजली आहे. या कारवाईत वन्यजीवाचे अनेक अवशेष प्राप्त झाल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे. आरआरसी न्यूजचा एक्सक्लुझिव्ह वृत्तांत. शहरातील मोहम्मद अली रोड स्थित ठाकूर अमरसिंह जडीबुटी औषधालय या ठिकाणी आज अकोला वन विभागाने छापेमारी करत मोठ्या प्रमाणात हरणाच्या शिंगाचे तुकडे, घोरफडच्या मासाचे तुकडे, हत्ती दाताची पावडर, सायाळचे काटे, सोबत समुद्रामध्ये आढळणाऱ्या ओरल जीवांचे अवशेष, लाल चंदन, पांढरे चंदन वन विभागाला मिळाले आहे. अकोला वन विभागाच्या टीमला आज दुपारी गोपनीय माहिती मिळाली की ठाकूर अमरसिंह यांच्या दुकानात शेड्यूल वन मध्ये येणाऱ्या वन्य प्राण्यांचे काही अवशेष विक्री करण्यात येत आहेत. या माहितीच्या आधारे वन विभागाचे उपवन संरक्षक के आर अर्जुना, सहाय्यक वनसंरक्षक सुरेश वडोदे, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष डांगे, वनपाल गजानन इंगळे, वनपाल सुनील राऊत, वनरक्षक प्रियंका इंगळे, वनरक्षक फिरते पथकाचे मोरे तायडे, बागबाण स्वप्नील राऊत, अनिरुद्ध चौधरी यांच्यासह इतर वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने शेड्यूल वन मध्ये येत असलेल्या वन्य प्राण्यांच्या अवशेषांना जप्त केले. वन विभागाने या प्रकरणात चौघांना ताब्यात घेतले असून ठाकूर अमरसिंह यांचे दुकान सील करण्यात आले आहे. पुढील कारवाई अकोला वन विभागाची टीम करीत आहे अशी माहिती प्राप्त झाली आहे. आमच्या माननीय अर्जुना सर यांना मिळालेल्या गोष्टी माहितीनुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वडोदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही अमरसिंह यांच्या दुकानामध्ये मिळालेल्या गोष्टी माहितीनुसार आम्हाला इथं माहिती मिळाली वन्य प्राण्यांचे अवशेष विक्री केले जातात. त्यानुसार आम्ही इथं तपास केला असता, रेड मारून तपास केला असता, यामध्ये इथे आम्हाला हरणाचे शिंगाचे तुकडे, सायाचे काटे, गोरपड
भरपूर या प्राण्याचे पार्ट्स आणि तसेच काही पावडर्स वगैरे आहेत, ते हत्ती दात म्हणून पावडर वगैरे आहे असे, आणि समुद्रामध्ये आढळणारे कोरल, ब्लॅक कोरल म्हणून एक हे असते, शेड्यूल जे शेड्यूल वनमध्ये असलेलं वनस्पती आहे, त्याचीसुद्धा विक्री करताना आम्हाला इथं मिळून आलेली आहे. जप्त केलेल्या याच्यामध्ये आता आम्ही शोध घेणार आणि त्यामध्ये पाहणार आहे काय काय कोणते कोणते दातं वगैरे आहेत, ते पायाचे नखा नाकं वगैरे आहेत, पण नखं कशाचे आहेत वगैरे ते सांगता येत नाही. 3 लोकांना आता ताब्यात घेतलेलं आहे. सो 4 लोक आहे. शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत, लग्न समारंभ धूमधडाक्यात सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी जादा गाड्यांची सोय केली आहे. जून महिन्यापर्यंत या जादा गाड्या विविध मार्गांवर धावणार आहेत. अकोला विभागात प्रवाशांच्या मागणीनुसार सर्व आगारातून राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये या जादा गाड्या सोडण्यात येत आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागताच एसटीतून प्रवास करण्यासाठी स्थानकांवर दिवसेंदिवस प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. एसटीचा प्रवास सुरक्षित मानला जातो, तसे सध्या जाहीर विविध सवलतींमुळे प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे. सुटीच्या काळात जास्तीत जास्त बस गाड्या रस्त्यांवर धावतील या दृष्टीने नियोजन करावे अशा सूचना महामंडळाकडून केल्या आहेत. त्यानुसार उन्हाळी फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. अकोला विभागामध्ये विविध मार्गांवर बस फेऱ्यांसाठी मागणी असली तरी गाड्या उपलब्ध नाहीत, त्यामुळे नफ्याच्या मार्गावरच अधिकच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत फेऱ्यांमध्ये कमी आहे. उन्हाळ्याच्या सुटीमध्ये उत्पन्नात वाढ करण्याची एसटीला ही संधी असते. निराधारांचा आधार असलेल्या श्रावण बाळ योजनेतील पैसे गेल्या 8 महिन्यांपासून प्राप्त न झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने त्वरित हा निधी वितरित करावा अशी मागणी समोर आली आहे. श्रावण बाळ योजनेचे पैसे भेटण्यासाठी वृद्ध महिलांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. मारुतीनगर जुने शहर अकोला येथील वृद्ध महिलांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथे श्रावण बाळ योजनेचे 8 ते 10 महिन्यांपासून पैसे मिळाले नाहीत, त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये त्यांनी धडक मोर्चा काढला. यावेळी निवेदनातून त्यांनी श्रावण बाळ योजनेचे पैसे मिळण्याची मागणी केली. यमुताई सुखदेव गवई राणा भीमनगर, आमचे पैसे 5-6 महिने झाले आले नाही, 4-5 चक्रा मारल्या पण पैसे काही आले नाही. या 4-5 महिन्यातले पैसे नाही आले, महिन्या परत जा पैसाच नाही म्हणते. तुमची मागणी काय आहे? तुमची मागणी काय आहे? पैसे यायले पाहिजेत आमचे. दिवसा कडक तापणारी ऊन आणि सायंकाळी पाऊस असा नित्यक्रम सुरू झाला आहे. उन्हाळ्यात पावसाच्या आगमनाने अनेकांना त्रस्त केले आहे. गुरुवार शुक्रवार पावसाचे आगमन होणार असून नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अकोला जिल्ह्यात शुक्रवार 28 एप्रिल पर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. या दरम्यान ताशी 40-50 किलोमीटर याप्रमाणे वारा वाहण्याची शक्यता आहे. या कालावधीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी, शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावा, बाजार समितीतही विक्रीसाठी आणलेला माल सुरक्षित ठेवावा, मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी, विजा व गारांपासून बचाव करावा, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिल्या आहेत. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम खास समर सीझनसाठी घेऊन आलो आहे नवीन व्हेरायटी व संपूर्ण फ्रेश टॉप. जीन्स, कॅज्युअल शर्ट, फॉर्मल पॅन्ट, फॉर्मल शर्ट, कॉटन पॅन्ट, कुर्ता पायजामा, ब्लेझर, टी शर्ट व भरपूर काही. ब्लेझर व सूटचे स्पेशल नवीन सेक्शन ग्राहकांच्या सेवेत सुरू. भरपूर व्हेरायटी, नवीन डिझाईन, ब्रँडेड कंपनीमध्ये उपलब्ध, तेही मार्केटपेक्षा 500 ते 1000 रुपयांनी कमी मध्ये. स्पेशल ऑफर सुरू आहे, 2 जीन्सवर 1 जीन्स फ्री, 2 शर्टवर 1 शर्ट फ्री, तसेच 0 ते 40% पर्यंत भव्य डिस्काउंट. मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, LRT कॉलेज रोड, रतनलाल प्लॉट, डेनिम मेन्सवेअर जवळ, अकोला. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. सामाजिक सेवेत कार्यरत कच्ची मेमन जमातच्या वतीने स्थानीय KMT सभागृहात ईद मिलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कच्ची मेमन जमातच्या वतीने ईद पर्वावर आयोजित या कार्यक्रमाची अध्यक्षता सय्यद जकीमिया नक्षबंदी यांनी केली.
सामाजिक सेवे कार्यरत कच्छी मेमन जमातच्या वतीने स्थानीय केएमडी सभागृहात ईद मिलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी कॅबिनेट मंत्री आमदार महादेवराव जानकर, माजी राज्यमंत्री अजहर हुसेन, माजी आमदार हरिदास भदे, राज्याचे विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जमीर बाबा, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट सत्यनारायण जोशी, ॲडव्होकेट मोहम्मद परवेज, डॉक्टर अमोल रावणकर, डॉक्टर अशोक उळंबे आदी मान्यवर उपस्थित होते। हजरत सय्यद जकीमिया यांच्या सामूहिक दुवाने या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी आपल्या मनोगतात ईद मिलन उपक्रमाची प्रशंसा करीत असे उपक्रम हिंदू मुस्लिम समाजात बंधुभाव वाढविण्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगून शुभेच्छा प्रदान केल्या। माजी मंत्री आमदार महादेव जानकरने आजच्या व्यवस्थेत ईद मिलन सारख्या कार्यक्रमाची समाजाला आवश्यकता असून या माध्यमातून कच्छी मेमन जमातने सामाजिक समरसता निर्माण केली असून रासप पण अशा उपक्रमांना वाव देण्यासाठी सकारात्मक पाऊल टाकणार असल्याचे सांगितले। यावेळी माजी राज्यमंत्री अजहर हुसेन, पोलीस अधीक्षक घुगे यांनी पण आपले विचार व्यक्त करीत हा उपक्रम प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन करीत ईदच्या शुभेच्छा प्रदान केल्या। प्रास्ताविक व संचालन कच्छी मेमन जमातचे अध्यक्ष जावेद जकारिया यांनी करीत या उपक्रमाची माहिती दिली। आभार जमातचे सचिव सलीम घासी यांनी मानलेत। कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बालमुकुंद भिरड, डॉक्टर रहमान खान, पत्रकार संघ अध्यक्ष शौकत अली मीर साहेब, सोहेल खान, माजी नगरसेवक फैयाज खान, भाजप नेते चांद खान, शहनवाज खान, राष्ट्रवादीचे माजी महानगर अध्यक्ष राजकुमार मूलचंदानी, अफसर कुरेशी, युनुस खान जमजम, जावेद खान, नासिर थडी, शफी सूर्या, हाजी अनिक, नासिर खान, ॲडव्होकेट अनंत खेडकर, अजाज डोकाडिया, अजाज पहलवान, शौकत अली शौकत, मनोहर मल्होत्रा, यासीन भाई जुन्या शहर, आसिफ भाई महानवाले, ॲडव्होकेट इलियास शेखानी, जीवन सोनटक्के समवेत हिंदू मुस्लिम समाजाचे नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सफलतेसाठी संस्था सचिव सलीम गाझी, वाहिद मसानी, तन्वीर खान, जावेद खान, वसीम खान, शफी सूर्या, शोएब मिर्झा, असलमभाई मंडपवाले, इम्रान चौहान, आजम चौहान आदींनी मेहनत घेतली। शीरखुर्मा वितरण करत कार्यक्रमाचा समारोप झाला। रमजान के मुबारक महीने के समाप्ति के बाद अल्लाह ताला की तरफ से जो तोहफा मिलता है वो है ईद का तोहफा। इसलिए अकोला कच्छी मेमन जमात की तरफ से ईद मिलन का प्रोग्राम रखा गया था जिसमें सभी धर्म के लोगों ने मिलकर इसको ईद मिलन मनाया, जहां पर सब अधिकारी, पॉलिटिशियंस, सभी जाति के लोग मौजूद थे। शीरखुर्मे का स्वाद लिया और सभी ने एक दूसरे को गले मिलकर ईद की बधाई दी। राज्य शासनाच्या वतीने अकोल्यातील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाला 3 नवीन बोटी प्राप्त झाल्या असून सदर बोटी ह्या अकोला आणि अकोट तालुक्याला वितरित करण्यात येणार आहेत। गेल्या काही दिवसात अवकाळी पावसाची अनिश्चितता वाढली आहे आणि पावसाळाही अगदी 2 महिन्यांवर आला आहे, त्यामुळे एकाच भागात अतिवृष्टी सदृश पाऊस झाल्यास पूरस्थिती उद्भवते। अशा वेळी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी अग्निशमन दलाला बोटींची आवश्यकता असते। यासाठी राज्य शासनाच्या वतीने नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाला 3 नवीन बोटी प्राप्त झाल्या असून सदर बोटी ह्या अकोला व अकोट तालुक्याला वितरित करण्यात येणार आहेत। यामध्ये 2 बोटी ह्या अकोला तालुक्याकरिता तर 1 बोट ही अकोट तालुक्याकरिता आरक्षित करण्यात आल्या आहेत। अकोला जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्यात अकोला व अकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते। या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये व पुरामध्ये अडकलेल्यांना सुखरूप रेस्क्यू करता यावे याकरिता सदर बोटींचा वापर होणार आहे। सद्यस्थितीत आलेल्या 3 बोटी ह्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ठेवण्यात आल्या असून या बोटीचे वितरण अकोला व अकोट तालुक्याला नेमके कधी होणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून विचारण्यात येत आहे। औष्णिक विद्युत केंद्र पारस येथील प्रकल्पामधून निघणाऱ्या कुलिंग वॉटरच्या पाण्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पारस औष्णिक विद्युत केंद्राच्या बाहेर आपल्या कुटुंबासह आमरण उपोषण सुरू केले। याबाबत नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी आज शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले। बाळापूर तालुक्यातील पारस औष्णिक वीज प्रकल्पाच्या कुलिंग वॉटरचे पाणी व निर्मिती प्रकल्पाचे कंपाऊंड वॉल भिंतीच्या आतील पाणी भूगर्भाच्या वाटे शेतात आल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन व इतर पीक मोठ्या प्रमाणात बाधित झाले होते। याबाबत जवळपास 5 ते 6 महिन्यांपासून मुख्य अभियंता पारस
यांना वेळोवेळी विनंती अर्ज देऊन सुद्धा शेतातील झालेल्या पिकाच्या नुकसानाची पाहणी झाली नसून झालेल्या पिकाची नुकसान भरपाई सुद्धा शेतकऱ्यांना मिळाली नाही। पारस औष्णिक विद्युत प्रकल्पातील दूषित पाण्यामुळे या भागातील बहुतांश शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने अखेर पारस औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासह आमरण उपोषण सुरू केले आहे। याबाबत त्यांनी आज अकोला जिल्हाधिकारी यांना निवेदन देत नुकसान भरपाईची रक्कम लवकर द्यावी अशी मागणी केली आहे। माझ्या शेतात पुरवठ्यावरच्या पाण्यामुळे जी पाणी त्याचं विस्तृत पाणी जे आहे त्यांनी त्याचा धरण्याकरता काही इलाज न करता पाणी मोकाट सोडलेलं आहे। तेच पाणी आमच्या शेतातील शेती पूर्ण खराब होऊन राहिली। शेतामध्ये आलेलं पीक घेता येत नाही। आज विविध ते शेत पूर्ण ओला आहे, त्यात कोणतंच का जमिनीची मशागत करता येत नाही। त्याच्यामुळे आमचे नुकसान भरपाई त्यांनी द्यावी हेच आमची मागणी आहे। काय चालू आहे आपलं उपोषण कुठं चालू? त्याच्याकरता आम्ही पारस थर्मल पॉवर स्टेशन उपोषण चालू केलेलं आहे 25 तारखेपासून। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम खास समर सीजन साठी घेऊन आलो आहे नवीन व्हेरायटी व संपूर्ण फ्रेश टॉप, जीन्स, कॅज्युअल शर्ट, फॉर्मल पॅन्ट, फॉर्मल शर्ट, कॉटन पॅन्ट, कुर्ता पायजामा, ब्लेझर, टी शर्ट व भरपूर काही। ब्लेझर व सूटचे स्पेशल नवीन सेक्शन ग्राहकांच्या सेवेत सुरू। भरपूर व्हेरायटी, नवीन डिझाईन ब्रँडेड कंपनीमध्ये उपलब्ध, तेही मार्केटपेक्षा 500 ते 1000 रुपयांनी कमी मध्ये। स्पेशल ऑफर सुरू आहे, 2 जीन्सवर 1 जीन्स फ्री, 2 शर्टवर 1 शर्ट फ्री, तसेच 0 ते 40% भव्य डिस्काउंट। मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम LRT कॉलेज रोड रतनलाल प्लॉट डेनिम मेन्सवेअर जवळ अकोला। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। महिन्याच्या 1 तारखेला सेवानिवृत्त झालेल्या सर्व पेन्शनधारकांचे पेन्शन त्यांच्या खात्यात जमा व्हायला पाहिजे असताना अद्यापही जमा झाले नाही, या विषयावरून जिल्हा परिषदेची अर्थ समितीची सभा चांगलीच गाजली। जिल्हा परिषदेत झालेल्या विविध सभेत महिला व बालकल्याण विभाग आणि पशुसंवर्धन विभागाच्या गैरहजर अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले। सभेमध्ये महिला व बालकल्याण विभाग आणि पशुसंवर्धन विभागाचे संबंधित अधिकारी गैरहजर असल्याने त्यांचा आढावा घेता आला नाही। सभेची नोटीस देऊनही आणि प्रत्यक्ष बोलावूनही सभेत गैरहजर असल्याचा मुद्दा शिवसेनेच्या सदस्या गायत्रीताई कांबे, वर्षाताई वझिरे यांनी उपस्थित करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली। समाज कल्याण, बांधकाम, लघुपाटबंधारे, ग्रामीण पाणी पुरवठा, शिक्षण विभागाचा निधी खर्चाचा आढावा घेतला गेला। समिती सभेमध्ये समाज कल्याण, बांधकाम, लघुपाटबंधारे, ग्रामीण पाणी पुरवठा, शिक्षण विभागाचा निधी खर्चाचा आढावा घेण्यात आला। पाणीपट्टीवरून ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि पंचायत विभाग यांच्यात वसुलीबाबत समन्वय नसल्यामुळे पाणीपट्टी वसुलीवर सभेमध्ये सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। अकोला तसेच वाशिम जिल्ह्यात मंगळवारी मुसळधार पाऊस व वादळाने शेतीचे मोठे नुकसान झाले। गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेती पिकांचे नुकसान करणे सुरू झाले आहे। शासनाने त्वरित पंचनामे करत मदत देण्याची मागणी केली जात आहे। वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुका अंतर्गत येत असलेल्या रामनगर, पिंपरी फॉरेस्ट, जनुना, मसनी तसेच आजूबाजूच्या 15 ते 20 गावांना मंगळवारी आलेल्या मुसळधार पाऊस व गारपीटने अक्षरशः झोडपून काढले, त्यामुळे कारंजा तालुक्यातील शेतपीक, फळबाग तसेच भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। सुमारे 2 तास चाललेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कारंजा तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते। या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे। त्याचबरोबर एका लग्न सोहळ्यात पावसाच्या अचानक आगमनाने मोठे नुकसान सहन करावे लागले, या ठिकाणी गारांचा खच पडला होता। नाफेडने अचानक हरभरा खरेदी बंद केल्याने 20,000 शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे। नोंदणीकृत सर्व शेतकऱ्यांचा हरभरा किमान आधारभूत किमतीत खरेदी करण्याची गरज आहे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। रब्बी हंगामात हरभरा या पिकाचे उत्पादन चांगले झाले असून अकोला जिल्ह्यात 38,000 हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची नाफेडद्वारे खरेदी होत असलेल्या केंद्रांवर नोंदणी झाली आहे। आधीच विलंबाने चालू झालेली खरेदी 20 एप्रिल रोजी टार्गेट पूर्ण झाल्याच्या नावाखाली अचानक बंद करण्यात आली। आज रोजी अकोला जिल्ह्यात जवळपास 20,000 किंबहुना त्याही पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या घरात हरभरा पडून आहे।
खुल्या बाजारात 1000 ते 1200 रुपये फरकाने शेतकऱ्यांना शेतमाल विकावा लागतो। ही एक प्रकारे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होण्याचा प्रकार असून शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क आहे। नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा शेतमाल नाफेडने खरेदी करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। अकोला जिल्ह्यात आधीच उशिराने नाफेडची खरेदी चालू झाली। यावर्षी रब्बी हंगामात हरभरा पिकाचं उत्पादन चांगलं झालं, परंतु आमच्या अकोला जिल्ह्यात एवढी निष्क्रियता आहे की आमच्या अकोला जिल्ह्यात 75% शेतकऱ्यांचा हरभरा अजूनही घरातच आहे। आज रोजी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे। जवळजवळ 20,000 लोकांचे हरभऱ्याची खरेदी आज रोजी नाफेडच्या माध्यमातून करायला हवी होती, ते अद्याप पावतो झालेलं नाही। 20,000 लोकांवर हा एक प्रकार आर्थिक कोंडी होण्याचा हा एक प्रकार आहे, त्यामुळे या 20,000 लोकांची नाफेडच्या आधारे हरभरा खरेदी करण्यात यावी अशी आमची रास्तव न्याय मागणी आहे। किमान आधारभूत किंमत हा शेतकऱ्याच्या मालाला मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क आहे, आणि सरकारने जर नाफेडद्वारे आमच्या अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हरभरा खरेदी केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करू अशा निवेदन आज रोजी आम्ही अकोला जिल्हाधिकारी यांना दिले आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईनचे स्पॉन्सर आहेत बाठे सरांचे श्री समर्थ कोचिंग क्लासेस 12 ज्योतिर्लिंग मंदिराजवळ अकोला। आपला वराड, आपली भाषा, आपली माणसं, आपला क्लास। आरआरसी नेटवर्क सिटी मैत्रीण यांची केक क्वीन स्पर्धा, महिलांना आकर्षक पैठणी जिंकण्याची संधी। जडीबुटी विक्रेता ठाकूर अमरसिंह दुकानावर वन विभागाची कारवाई, कारवाईत वन्यजीवांचे काही आक्षेपार्ह अवशेष जप्त। आरआरसीचा एक्सक्लुझिव्ह वृत्तांत। उन्हाळी सुट्टीत एसटीने वाढविल्या फेऱ्या, सवलतीच्या घोषणेनंतर प्रवाशांची संख्या दुप्पट। श्रावणबाळ योजनेतील निराधारांना मिळणार का आधार, श्रावणबाळ योजनेत निधीची टंचाई की नियोजनाचा अभाव। थांबलेल्या हरभरा खरेदीच्या विरोधात शेतकरी आक्रमक, नाफेडची खरेदी थांबविणारे कोण, शेतकऱ्यांना प्रश्न। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आरआरसी न्यूज। यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा आरआरसी डिजिटल अकोला। जगभरात कुठेही पहा आरआरसी डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नव्या बातमीपत्रात, तोवर नमस्कार।